मी पहिला व्हिडिओ कॉल केला तो माझ्या बायकोलाच केला. माझी सर्वात मोठी क्रिटिक आहे ती, त्यामुळे तिला पहिलं मी कसा दिसतोय काय हे दाखवणं मला गरजेचं वाटलं. पहिल्यांदा तर मी ब्लँक झालो, मला नाही कळलं की काय रिॲक्ट करावं. माझी बायको डॉक्टर असल्यामुळे आमच्या इथे काही तृतीय पंथी आहेत, त्यांचे सगळे मेडिकल इलाज आमच्याकडनं केले जातात, त्यामुळे माझं त्यांचं तसंही खूप चांगलं बोलणं आणि वावरणं त्यांच्यामध्ये होतं. भूमिका करायला लागल्यापासून मला हे जाणवलं की बाकीच्यांचा दृष्टिकोन बदलणं तेवढंच आवश्यक आहे, नुसता त्यांचा बदलून नाही उपयोग. तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही समसमान महत्त्व देता, तसं तुमच्या समाजातल्या या घटकांना सुद्धा तुम्हाला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, तर तो समाज कुटुंबासारखा राहील, नाहीतर ते घर मोडायला वेळ नाही लागत. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गल अंकिता लोखंडे. प्रतिशोध झुंज अस्तित्वाची ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि मला कळत नाही मी कसा इंटरव्ह्यू करू, तू इतका सुंदर दिसतोय समोर दादा, कसा आहेस? मी मस्त मस्त. म्हणजे मला खरंच कळत आहे तू जेव्हा तिथून एंट्री मारली, जेव्हा पहिल्यांदा हा लुक जेव्हा तू केलास किंवा आणि कोणाला पहिला व्हिडिओ कॉल केला किंवा कोणाला पहिला दाखवलंस, काय रिॲक्शन होती? ऑफकोर्स मी पहिला व्हिडिओ कॉल केला तू माझ्या बायकोलाच केला, कारण माझी सर्वात मोठी क्रिटिक आहे ती, त्यामुळे तिला पहिलं मी कसा दिसतोय काय हे दाखवणं मला गरजेचं वाटलं, कारण तिच्या बऱ्याच सूचना असू शकतात ॲज अ अमोल बावडेकर, म्हणजे सिरियलच्या दृष्टीने नाही, पण त्यामुळे तिला पहिला व्हिडिओ कॉल केला आणि तिने पहिल्या सेकंदात अरे खूप छान, आता मुलंही प्रेमात पडतील तुमच्या असं सांगितलं. हा ओके, म्हणजे चांगलं दिसतंय. पण सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवीन धाटणीचे विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येते किंवा फार काहीतरी वेगळ्याच विषयाला हात घालते. हा विषय कधीच कोणत्या वाहिनीवर किंवा मालिकेत आम्ही पाहिला नाहीये. सो हा विषय जेव्हा तुला फोन आला की करशील का आणि अशी अशी भूमिका आहे, अगदी खरं सांग, पहिला ट्रिगर पॉईंट काय होता की नाही केलं पाहिजे? ट्रिगर पॉईंट म्हणजे पहिल्यांदा तर मी ब्लँक झालो, मला नाही कळलं की काय रिॲक्ट करावं. तुम्ही फोनवर सांगितलं की मला एक थोडा वेळ द्या, मी सांगतो तुम्हाला. कारण मला पहिला हा प्रश्न पडला की भूमिका माझ्यापर्यंत कशी आली, का आली असेल. ह्याच्या आधीचे जे काही मी गेल्या 2 वर्षात 3 वर्षात केलेत कामं, ते जास्त करून लोकांसमोर आलेलं मी ऐतिहासिक भूमिकेत आलो आहे, त्यामुळे त्याच्यानंतर लगेच अशी भूमिका माझ्यापर्यंत कशी आली असेल. आणि मग सेकंड थॉट ॲज अ कलाकार मी केला की आपण सतत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि कलाकाराला हवंच असतं की आपल्या एका जॉनरमध्ये न पकडता आपल्याला सतत वेगवेगळी कामं मिळावी. मग हा थंडपणे विचार केल्यावर मला असं जाणवलं की अरे देवाने पाठवले, वेळ घालवता कामा नाही, लगेच सांगितलं पाहिजे. आणि मी लगेच फोन त्यांना कॉलबॅक करून त्यांना सांगितलं की हो मी करायला तयार, मला आवडेल भूमिका करायला. त्यानंतर मी असा दिसीन वगैरे असं काही डोक्यात नव्हतं, पण हां हे एक वेगळं काहीतरी करायला मिळतं याचा आनंद मात्र मनात होता. अगदीच. पण कसं आहे, आता तू नेहमीच मालिकेंच्या किंवा चित्रपटांच्या सेटवर जायचा 15 मिनिटात रेडी होत असे, आता रेडी व्हायला किती वेळ? मिनिटं सुद्धा जास्तच आहेत, कारण म्हणजे माझा मेकअप मी स्वतः एरबी करत असल्यामुळे मी कितीही वाजता आलो तरी मी हां चल मी 5 मिनिटात येतो असं सांगून मी माझा मेकअप करून ती लगेच 5व्या मिनिटात मी सेटवर हजर होऊ शकत होतो. ह्या वेळेला जरा पूर्ण स्त्री गेटअप असल्यामुळे, म्हणजे आय लाईनर म्हणा, आय शॅडो, काजळ, नेल पेंट, हो नेल पेंट वगैरे, हे सगळं तयारी करायला 1 तास जातो आणि ते जर मी करत बसलो तर ते होणार नाही, अर्धा दिवस त्यात जाईल. त्यामुळे सगळे मेकअप दादा आणि आमचे ड्रेस ताई ज्या आहेत त्या सगळी तयारी करण्यात जुंपलेले असतात, ते सगळे एकत्र येऊन सुद्धा 1 तास जातो तयारी करायला. पण ममता म्हणून वावरताना सेटवर साडी सांभाळणं किंवा ब्लाऊज सांभाळणं याच्यात थोडा प्रॉब्लेम होतो आता? आता नाही होत, सुरुवातीला 1-2 दिवस झाला, कारण शेवटी सवयीचा भाग आहे, त्यामुळे ती सवय नसल्यामुळे थोडंसं मग जास्त मी कॉन्शियस होत होतो की बाबा कुठून बरोबर दिसतंय ना, मी असं विंधाळ्यासारखं फिरत नाही. मग आमच्या संगीताताई म्हणून आहेत, त्यांनी मला चालायचं कसं जेस्चर ठेवायचं हे शिकवलं, मग मला कठीण नाही गेलं, कारण मुळात तुमच्या चालण्यात आणि ते एक तो बाज आला की
साडी सावरणं हे वगैरे सवयीनी होऊन जातं, त्यामुळे आता मला तो त्रास होत नाही. अगदीच अगदीच. पण कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की असं काही माझ्या आयुष्यात यावं जे चॅलेंजिंग असावं किंवा जे मी आधी केलेलं नसावं आणि प्रेक्षकांनी बोलावं अरे अमोल हेही करू शकतो किंवा अमोलने तेही केलंय, उद्या जाऊन 4-5 वर्षांनी तुझेही उदाहरणं दिली जातील अरे त्याने साडी नेसलेली किंवा असं काही झालेलं. आता थोडं प्रेशर वाटतं की आता काहीतरी आपल्याकडून 100% 200% दिलं पाहिजे. प्रेशर मला वाटतं ही मालिका जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत राहणार आहे, कारण खूप एक थिन लाईन आहे ज्याच्यावरनं ही भूमिका घेऊन चालावं लागणार आहे. जरा जरी पाऊल इकडे तिकडे पडलं तर आयदर तो जास्त स्त्री साईडला जाऊ शकतो किंवा जास्त पुरुषी साईडला जाऊ शकतो, ते न करता त्याचा मध्य गाठून तुम्हाला ते बरोबर चालत राहणं, कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे मला ते टेन्शन शेवटपर्यंत राहील. अगदीच मस्त. आणि प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील, कारण अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या इतक्या डिफिकल्ट, ज्यातून ममता जाते, ज्यातून तिने एका मुलीला अडॉप्ट केलंय, दिशाला घेऊन ती ममता तिला वाढवते किंवा तिच्यासाठी संघर्ष करते, अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या हे करतात आणि आपल्याला आयडिया पण नाही की त्यांच्या आयुष्यात किती मोठी संकट आली असतील. त्या स्त्रियांना काय सांगशील? त्या स्त्रियांना सांगण्यापेक्षा मी बाकीच्या समाजाला सांगू इच्छितो की तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही समसमान महत्त्व देता, तसं तुमच्या समाजातल्या या घटकांना सुद्धा तुम्हाला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, तर तो समाज कुटुंबासारखा राहील, नाहीतर ते घर मोडायला वेळ नाही लागत. त्यामुळे आत्ताच लोकांनी म्हणजे मी तर आजवर लहानपणापासून मी पाहत आलो आहे, आमचं माझी बायको डॉक्टर असल्यामुळे आमच्या इथे काही तृतीयपंथी आहेत, त्यांचे सगळे मेडिकल इलाज आमच्याकडनं केले जातात, त्यामुळे माझं त्यांचं तसंही खूप चांगलं बोलणं आणि वावरणं त्यांच्यामध्ये होतं. परंतु ही भूमिका करायला लागल्यापासून मला हे जाणवलं की बाकीच्यांचा दृष्टिकोन बदलणं तेवढंच आवश्यक आहे, नुसतं त्यांचा बदलून नाही उपयोग. त्यामुळे ते कुठेतरी या मालिकेच्या थ्रू सर्व लोकांपर्यंत पोहोचेल तर मी सर्व लोकांना सांगेन की मालिका बघा आणि तुमच्याच घरातला म्हणजे समाजातल्या घरातला हा एक घटक आहे, तुमच्या इतकंच महत्त्व त्यांना आहे, ते तुम्ही मनात रुजवा. खूप मस्त दादा, सॉरी, खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आताशी एपिसोड येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षक आतुर झालेत तुझा अभिनय बघण्यासाठी. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.